सब्सक्राइब करें ग्लोबल चक्र न्यूज चैनल को और लेटेस्ट न्यूज अपडेट्स के लिए बेल आइकॉन जरूर दबाएं। मराठा क्रांति मोर्चा और मराठा ठोक क्रांति मोर्चा ने विभिन्न मामलों पर अपनी बात रखने के लिए एक प्रेस वार्ता का आयोजन किया। मराठा क्रांति मोर्चा, मराठा क्रांति ठोक मोर्चा ही सामाजिक चळवळ आहे। समाजाच्या अन्याय अत्याचारा विरोधातले हे व्यासपीठ आहे। हे व्यासपीठ कुठेही राजकीय होता कामा नये या संदर्भामध्ये खुलासा करण्यासाठी मी आपल्या समोर आज या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवली होती। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी, न्याय हक्कासाठी राज्यभरातून 42 तरुणांचं बलिदान दिलेलं आहे। 13,500 विद्यार्थ्यांच्यावरती तरुणांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत। आमच्या अनेक विद्यार्थ्यांच्या शाळा कॉलेजच्या फी संदर्भामध्ये अजून निर्णय क्लिअर झाले नाहीत। आमचे हॉस्टेल्स असतील, यानंतर जे राज्यामध्ये होणारी मेगा भरती यामध्ये सुद्धा अद्यापर्यंत सरकारनं कोणता खुलासा केलेला नाही। माननीय न्यायालय कोर्टाने सांगितलेलं आहे त्या ठिकाणी की जे आता या भरती प्रक्रियेमध्ये तरुण उभा राहणार आहेत, या भरती प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नियुक्तीपत्र दिले जाणार नाही। म्हणजे आम्ही परीक्षा 2014 ESBCच्या माध्यमातून जो प्रकार घडला तो 2019 सुद्धा होणार आहे का, याची कुठेतरी भीती साशंकता सगळ्या तरुणांच्या मध्ये झालेली आहे। दुसरा विषय की मराठा समाजाच्या ज्या तरुणांना आता राज्यातल्या ज्या नोकरीचा संदर्भातला विषय आहे की SEBCच्या नावानं जे जात प्रमाणपत्र घेऊन त्यांना त्या परीक्षेमध्ये सहभाग घ्यायचा आहे, पण ते काही जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ह्या जात प्रमाणपत्र दिलं जात नाही। दुसरा विषय की आता केंद्राच्या ज्या काही रेल्वेसारखी भरती निघालेली आहे याच्यामध्ये संपूर्ण मराठा समाजात तरुण संभ्रमात आहे की त्यांनी सवर्णातून फॉर्म भरायचा की मराठा ESBCमधून भरायचा, कारण त्याच्यामध्ये असं कोणतंही प्रोव्हिजन दिलेलं नाही की खुल्या प्रवर्गामध्ये सुद्धा आता सवर्णाला त्या ठिकाणी EWSचं आरक्षण केंद्रामध्ये लागू झालं, परंतु मराठा समाजाला केंद्रामध्ये EWSमध्ये तुम्ही घेणार आहे का, आम्ही फॉर्म भरायचा कुठून, आज सगळे तरुण त्या ठिकाणी संभ्रमामध्ये राहिलेले आहेत। या प्रश्नावरती सगळ्या समाजाचा फोकस आहे की जास्तीत जास्त तरुणांना त्या ठिकाणी न्याय कसा मिळत येईल। मराठा क्रांती ठोक मोर्चाची, मराठा क्रांती मोर्चाची कोणती राजकीय भूमिका नाही। मराठा क्रांती मोर्चा, ठोक मोर्चा कोणत्याही पद्धतीनं निवडणुकीमध्ये कोणाचा प्रचार करणार नाही, कोणत्याही राजकीय पक्षाशी संगनमत करून त्या ठिकाणी कुठल्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देणार नाही, ती स्पष्ट भूमिका आहे। हे मराठा क्रांती मोर्चा हे समाजाचं व्यासपीठ आहे आणि हे व्यासपीठ राहील। भविष्यामध्ये समाजात होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात न्याय हक्कासाठी व्यासपीठ आहे। त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी उमेदवार म्हणून स्वतःहून त्या ठिकाणी उभा राहत असतील त्यांनी समाजाशी कुठली चर्चा केलेली नाही किंवा समाजाच्या भूमिकेतून त्यांनी जर उमेदवारी अर्ज दाखल केला असता तर समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला असता, परंतु काही लोक राजकीय भावनेतून कोण फॉर्म भरत असतात तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। मराठा क्रांती मोर्चा किंवा ठोक मोर्चाच्या याच्यामध्ये काही संबंध नाही। कॅमेरामॅन रोशन गायकवाड के साथ संध्या श्रीवास्तव, ग्लोबल चक्र मुंबई। सब्सक्राइब करें ग्लोबल चक्र न्यूज चैनल को और लेटेस्ट न्यूज अपडेट्स के लिए बेल आइकॉन जरूर दबाएं।